ओ शेटलेकर खी गाता गाड़ी थी सावन तोड़ी गाय था वन साइड वेर म्हणजे एका बाजूला जिजत गेला एका बाजूने साहेब जिजत गेला गाडी ओढणार पण एका साईडने ओढते गाडी ओढते तुम्ही ड्रायव्हर आहात तुम्ही ड्रायव्हर आहात तुम्ही ड्रायव्हर मध्ये प्रॉब्लेम आहे गाडी सगळं बघितलं जातं हेडलाईट पासून इलेक्ट्रिशियन पासून बॉडी बिटर पण सगळे इथे आपल्या उभे असतात डेली ब्रेक लाईट वर सगळे चांगले आहेत इलेक्ट्रिशियन बघत असतो लगेच होत असतात इथे मेंटेनन्स इलेक्ट्रिशियन असतो पुढे बॉडी मीटर असतो सगळी कामं त्याच्या लगेच करून घेतात खाली इंजिनच्या खाली बघून कुठे काय पाटा तुटला स्प्रिंग तुटली असेल स्प्रिंग तुटली असेल लगेच तिथे गाडीचं स्प्रिंग यूज केली जाते ज्या साहेब काही गोष्टी असतील त्या तुम्ही शासनाकडनं मागवा तुम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांना तुम्ही त्रास देऊ नका किंवा तुमच्या काय मागण्याचं डीसीकडनं होत नसेल आपण डीसीची भेट घेऊ डीसीना बोलू आणि एकत्रितपणे आम्ही त्या मागण्या करू सावंतवाडी शहरामध्ये खूप आतमध्ये रस्ते असतात बांधकाम विभाग पण चांगला नाही आमचा या सावंतवाडीतला त्यांचे खड्डे कधी बुजवत नाहीत ते त्यामुळे पण तुमच्या रस्ते खराब होतात ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं पत्र द्या तुमचं आम्हाला की बांधकाम विभागामुळे आमच्या एसटी खराब होतात यांच्याशी पण विषय आहे आणि याच्यामुळे तुम्ही काय करत नसतील तर आमची मनसे राज्य परिवहन कामगार संघ राज्यामध्ये आहे त्या माध्यमातून आम्ही एसटीचे प्रश्न आम्ही सोडवतोय राज्यसभेच्या माध्यमातून आणि तरी सोडू सगळे आता डिव्हिजन वरून परत इल्ले हा हे सगळे का तुमच्या पगारातून हे करून घेतात बोला ना बोला इसर बोला इकडे बोला बोला हे आता काय डिव्हिजन मधून परत दिले तुमच्याकडे परत वापरण्यासाठी परत वापरण्या एसटीला वापरण्यासाठी वापरत ना मग रिमोट करू तुमच्याकडे रिमोट करायचे आणि परत वापरायचे यांच्या पगारातून ते ह्या करून घेतात ते रिमोट आम्ही काढून ठेवले प्लेन टायर हा प्लेन टायर कसं आता तुमचं हे फ्लाय जे असेल ना आम्ही जाऊ लाय ते गाडीला हे जाऊ ते घेत नाही ते डिव्हिजन मध्ये ते म्हणते तुम्ही वेळेत बदलू नाही पण यांचं वेळेत पुरवठो नाही त्यामुळे त्यामुळे फिरवलं आणि ऍक्सिडेंट आम्ही जाऊ हे कारणीभूत हे जातो टायर नसले की वापरा चला एका ट्रिपिंग वापरा जवळच्या कोण हे टायरच जबाबदार ऍक्सिडेंट दिवसेंदिवस एसटीची सेवा ही असुरक्षित होत चाललेली आहे याचं नेमकं कारण म्हणजे ढसाळ त्यांचं नियोजन झिजलेले टायर असो किंवा गाडीतील बिघाड याकडे दुर्लक्ष करत चालकांच्या माथी अशा गाड्या मारल्या जातात आणि नाईला जास्तो अशा गाड्या घेऊन प्रवास करावा लागतो तो चालकांना आणि याच्यात सर्वसामान्य जनता होरपळून निघते प्रवास करत असताना अपघात होतात आणि त्यामध्ये जखमी होतात आणि त्यांचं फार मोठं नुकसान होतं मात्र एसटी प्रशासनाला याची कोणत्या प्रकारची काळजी नाही मात्र आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी एसटी स्टँडवर जात स्थानक प्रमुख विभाग प्रमुख यांना घेराव घालत झिजलेले टायर एक गाडी राजापूरला जात होती एक गाडी देवरूला जात होती त्या गाडीचे टायर झिजलेले होते लागलेली स्टँडवरची गाडी त्यामध्ये प्रवासी बसलेले होते त्या सर्व प्रवाशांना मनसेच्या पदाधिकाऱ्याने खाली उतरून स्थानक प्रमुख यांना या त्या गाडीचे टायर बदलण्याला भाग पाडलं मात्र प्रवासी हेच आपलं दैवत मानणाऱ्या एसटी प्रशासनाला प्रवाशांची खरोखरच काळजी आहे का हा प्रश्न मात्र अधोरेखित राहतोय व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज मडियासह लाईव्ह सिंधुदुर्गसाठी हेमंत मराठे सावंतवाडी.